सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक आहेत. सतीश सर, हे जे काय चाललंय आता वॉशिंग्टन डीसी मध्ये, कसं पाहता याकडे? वृक्षाने नक्कीच हा आजचा दिवस फक्त अमेरिकेच्या लोकशाहीसाठी नाही तर जगातल्या सर्वच लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या व्यक्तींसाठी 6 दिवस असाच आपण म्हणावा लागेल. कारण आपण मागच्या काही महिन्यांमध्ये पाहिलं की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली, त्याच्यानंतर ट्रम्प यांचा पराभव झाला आणि लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे त्या मार्गाने त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी केला. आजची जी आहे एक महत्वाची घटना की इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून एक जस्ट फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता आहे, जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदापदी त्यांना आरूढ होण्यासाठी, परंतु डोनाल्ड ट्रम्प हे कुठल्याही मार्गानं हा त्यांचा पराभव स्वीकारायला तयार नाही. आणि एवढंच नाही तर आता हिंसक मार्गानं त्यांचे समर्थक हे कॅपिटॉल हिल म्हणजे थोडक्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची संसद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता त्या हिंसक निदर्शनामध्ये महिलेचा सुद्धा मृत्यू झाल्याची बातमी या ठिकाणी येते. नक्कीच डेमोक्रेसीसाठी जगातली सर्वात जुनी अशी ही लोकशाही आहे आणि त्या ठिकाणी जर अशी घटना होत असेल तर ती नक्कीच दुर्दैवी आहे. एकीकडे अमेरिकेसारखं राष्ट्र मागच्या कित्येक दशकांमध्ये जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये असा शहाणपणा शिकवतं की डेमोक्रेटिक व्हॅल्यू लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी आम्ही दुसऱ्या राष्ट्रांमध्ये घुसून कारवाई त्या ठिकाणी करू, परंतु त्यांच्याच राष्ट्रामध्ये अमेरिकेमध्ये काय चाललंय हे पाहणं आता त्यातल्या नागरिकांना आवश्यक आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक सुद्धा इनवे त्यांचे जे व्हाईट हाऊस मधले ऑफिशियल्स आहेत हळूहळू ते सुद्धा जे आहे त्यांची साथ सोडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. एक आवश्यक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी, डोनाल्ड ट्रम्प हे वेळोवेळी म्हणतायत की मेक अमेरिका ग्रेट अगेन, मेक अमेरिका फर्स्ट, मग अशा माध्यमातून लोकशाही अमेरिका ग्रेट होणार आहे का याचाही विचार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे प्रति विचार शक्ती आहे की नाही हा मोठा प्रश्नच त्या ठिकाणी दिसतोय अशा प्रकारच्या घटनांमधून. परंतु नक्कीच रिपब्लिकन समर्थक जे आहेत त्यांनी या घटनेला पाहणं आवश्यक आहे. आणि यातला शेवटचा मुद्दा, देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारे कमीत कमी फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची जी वेगवेगळ्या प्रकारची विधानं आहेत किंवा ट्विट्स आहेत ज्यांच्या माध्यमातून ही हिंसक निदर्शनं आणखी वाढतील किंवा लोकशाही मूल्यांना कायमा फासणारी अशी जी ट्विट आहे तर ती आता शेवटी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 12 तासांसाठी 24 तासांसाठी त्यांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच लोकशाही अनुषंगानं माझ्या मते ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. नक्कीच, धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही TV9 शी बोलला त्यासाठी. तर संसदेतल्या हिंसा